नमस्कार, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। मी विनोद राठोड। आज आपल्याला बघायचं आहे महाराष्ट्रामध्ये जे एकूण 6 प्रशासकीय विभाग आहे, त्या 6 प्रशासकीय विभागामध्ये कोणते कोणते जिल्हे आहे, म्हणजे सगळ्यात मोठा प्रशासकीय विभाग कोणता, सगळ्यात छोटा प्रशासकीय विभाग कोणता, कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये सर्वाधिक लोकसंख्या आहे आणि कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये सर्वाधिक तालुके आहे, असे प्रश्न याच्यामध्ये येत असतात। कारण की तुम्हाला प्रशासकीय विभाग जर व्यवस्थित माहिती असेल आणि त्यांच्यातले जिल्हे जर व्यवस्थित माहिती असतील, तर साहजिक आहे महाराष्ट्राचा भूगोलाचा अभ्यास करताना तुम्हाला फार आणि फार याची मदत होईल। तरी ते व्यवस्थित लक्ष द्या तुम्ही। मी तुम्हाला याच्यातील फरक काय काय आहे ते पण व्यवस्थित समजून सांगतो। बघा, महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग व जिल्हे, तर इथे एकूण मी 6 प्रशासकीय विभाग लिहिलेले आहे। जसं की कोकण विभाग, पुणे विभाग, नाशिक विभाग, औरंगाबाद विभाग, अमरावती विभाग आणि नागपूर विभाग। तत्पूर्वी एक लक्षात ठेवायचं, तुम्ही जेव्हा महाराष्ट्राची स्थापना झालेली होती 1 मे 1960 रोजी, त्यावेळेस फक्त 4 प्रशासकीय विभाग होते। किती? फक्त 4। ते कोणते कोणते? कोकण विभाग होतं त्यावेळेस, पुणे विभाग होते, औरंगाबाद विभाग होतं आणि नागपूर विभाग, असे 4 होते। म्हणजे कोकण, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर असे किती विभाग होते त्यावेळेस? फक्त 4। प्रश्न येत असतो की महाराष्ट्राची स्थापना झाली त्यावेळेस एकूण प्रशासकीय विभाग किती होते? ते एकूण 4 प्रशासकीय विभाग होते। किंवा कोणते कोणते होते असाही प्रश्न येत असतो। ओके, तर आता आपल्याला बघायचं आहे की त्यांच्यात कोणते कोणते जिल्हे आहे। इथे जर आपण बघायला गेलो तर सगळ्यात मोठा जो प्रशासकीय विभाग आहे तो औरंगाबाद आहे। सगळ्यात मोठा प्रशासकीय विभाग, म्हणजे एकूण 8 जिल्हे आहे। आणि प्रश्न जर आला की सगळं सर्वाधिक तालुके कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये आहे, तर औरंगाबादमध्ये आहे सर्वाधिक तालुके। कोणत्या जिल्हा विभागामध्ये आहे? औरंगाबादमध्ये। साहजिक आहे, जिल्हे जास्त तर तालुके बंद असतं। प्रश्न येत असतो की सर्वात कमी तालुके कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये आहे, तर कोकण प्रशासकीय विभागामध्ये सर्वात कमी तालुके आहे। आणि प्रश्न जर आला तुम्हाला की सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये आहे, तर कोकण प्रशासकीय विभागामध्ये सर्वाधिक लोकसंख्या आहे। ही झाली याच्यामध्ये महत्त्वाची माहिती आणि प्रश्न येण्याची माहिती। आता आपण बघू कोणते कोणते जिल्हे आहे ते। कोकणमध्ये बघा, मी उत्तरेपासून दक्षिणेचा क्रम लावलेला आहे। जसे की पालघर, ठाणे, मुंबई उपनगर आणि मुंबई शहर हे दोन वेगवेगळे आहे। मी त्या ऑब्लिकमध्ये लिहिले मुंबई उपनगर आणि मुंबई शहर, दोन वेगळे जिल्हे आहे। रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग, फिनिश, 7 जिल्हे आहे याच्यामध्ये। नंतर पुणे विभाग, पुण्यामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर, 5 जिल्हे आहे। नंतर नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक व अहमदनगर, एकूण 5 जिल्हे याच्यामध्ये आहे। नंतर औरंगाबाद, 8 जिल्हे, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर व नांदेड, एकूण 8 जिल्हे। अमरावती विभाग, अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम व यवतमाळ। नंतर नागपूर विभाग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर। इथे सर्वाधिक मोठा प्रशासकीय विभाग औरंगाबाद, आणि छोट्याच विचार करायला गेले 2-3 आहे, अमरावती आहे, नाशिक आहे आणि पुणे आहे, बाकी 7 आणि 6 जिल्हे यांच्यामध्ये आहे। बघा मित्रांनो, फार महत्त्वाचा व्हिडिओ आहे, फार मदत होईल तुम्हाला भूगोलाची याच्यामध्ये। व्यवस्थित व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा, काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला कळवा। आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला म्हणून सगळ्यांचा आभारी आहे। धन्यवाद।